अचानकपणे औसा शहरात 7 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने बाजारपेठ आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. औसा तहसील कार्यालयात आमदार अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये औसा शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारविनिमय झाला. याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची औशाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. पण एखादा तालुका किंवा मतदारसंघ लॉकडाऊन करण्याचे अधिकार मंत्रिमंडळ स्तरावर आहेत. याबाबतीत व्यापारी आणि नागरिकांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करत स्वतःचे रक्षण करण्याचं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केलंय. लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा औसा हे कोरोना इफेक्टेड झाला, त्याच्यामुळं औशाची लोकं काय भयभीत झाली होती आणि त्या प्रसंगांना औशाच्या काही नागरिकाकडून, नगराध्यक्षाकडून, अनेक व्यापाऱ्याकडून की आपण औसा बंद करूया का अशी विचारणा माझ्याकडे झाल्यानंतर मी सर्वपक्षीय बैठक बोलवली. सर्वपक्षीय सगळे व्यापाऱ्याचे प्रमुख, सगळे अधिकारी, SDM असतील, तहसीलदार असतील, DYSP असतील, PI CO आहेत, नगराध्यक्ष शहराचे, उपनगराध्यक्ष, आम्ही सगळे नगरसेवक आणि सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली व्यापाऱ्याचा आणि सगळ्यांनी जवळपास सगळ्यांनीच संमत दिली होती की आपण बंद करायला हरकत नाही. मग आम्ही हा सगळा प्रस्ताव घेऊन चर्चा करून जवळपास 2 तास चर्चा झाली, आम्ही घेऊन गेलो कलेक्टर साहेबाकडे. तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की केवळ औसा तालुका मला बंद करता येत नाही किंवा औसा विधानसभा बंद करता येत नाही आणि मलासुद्धा बंद करायचे अधिकार नाही आहेत. माननीय प्रधानमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. त्याच्यामुळं तुम्हीही बंद करायची घोषणा करू नका अशी त्यांनी आम्हाला विनंती केली. आम्ही त्या विनंतीचा आधार ठेवून आता आम्ही तुमच्या माध्यमातून आता प्रेसनोट पण काढली आहे. मी सगळ्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या ग्राहकांना मास्क असेल तरच तुम्ही माल द्या आणि तुम्ही स्वतः विक्री करत असताना मालाची एक सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी फक्की मारून आपल्या दुकानाच्या समोर एक पेंडॉल टाकावा किंवा फक्की मारून माणसाला उभारायची, 2-3 फुटाच्या अंतर उभारायची अशी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून तुम्हालाही प्रादुर्भाव होणार नाही कोरोनाचा आणि जनतेलाही होणार नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, हँडग्लोव्ज वापरणे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय कलेक्टरांनी सांगितला नाही. हा पर्याय सगळ्यांनी अवलंब करावा आणि या माध्यमातून सगळ्यांनी प्रशासनात सहकार्य करावं, स्वतःची काळजी घ्यावी एवढं आव्हान मात्र करतो. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, औसा, लातूर.